69 म्हणजे अनलिमिटेड मिसळ आहे आणि खूप चवदार आहे, त्यापेक्षा चवदार म्हणायला हरकत नाही, टेस्ट पण खूप छान आहे. नमस्कार मंडळी, मी सिद्धू DSP किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण परभणीमध्ये आलेलो होतो. परभणी पाथरी रोडवरतीच असलेल्या भाजी मार्केटच्या शेजारी नव्यानं चालू झालेल्या आपण ओंकारेश्वर मिसळ हाऊसला व्हिजिट द्यायला आलेलो आहोत, ज्या ठिकाणी मिळते आपल्याला अस्सल पुणेरी टेस्ट आणि ती पण फक्त 69 रुपयामध्ये अनलिमिटेड मिसळ मिळते. तर ही मिसळ कशा प्रकारे बनवली जाते आणि याची टेस्ट कशी आहे हे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग तसं जे आपलं चालू ओंकारेश्वर मिसळचं काम, तर आता जो आपण कट बनवतोय ते साधारण किती असेल? 20 लिटरचा. आणि दिवसामध्ये आपण किती वेळेस बनवतो? दोन वेळेस. आता आपण ते चांगल्या प्रकारे तेल दळलेलं आहे. येतात आपण त्याच्यामध्ये आता कांदा टाकू, 1/2 किलो आहे. चांगल्या प्रकारे कांदा भाजलेला गेलेला आहे. स्पेशल याच्यामध्ये कोथिंबीर, हळद, मीठ वगैरे सगळे मसाले आहेत. पुण्याचा यासाठी लागणारे मसाले आपण घरी बनवतो का वरूनच येतात? वरूनच येतात आपल्याला, स्पेशल मसाला असतो तो. आता टाकू आपण स्पेशल ओंकारेश्वर मिसळ मसाला. स्पेशल ओंकारेश्वर स्पेशल ग्रेव्ही आहे. यात काय असतं? साधारण म्हणजे टमाटर, कोथिंबीर आणि 3 प्रकारचे दुसरे मसाले येतात ना ॲड. आता दाखवू मटकी, तब्बल 1/2 किलो मटकी आहे. चांगला मसाला, चांगल्या प्रकारे आपला मसाला तळलेला आहे. आपला चांगल्या प्रकारे मसाला भाजलेला आहे. आपल्या मिसळसाठी स्पेशल मसाला चालू आहे, त्याचा आपण टाकू. त्याच्यासाठी लागणार जो आहे तो मिनरल वॉटर. आपण साधं वगैरे पाणी नाही वापरत, मिनरल वॉटर वापरतो त्यासाठी. हे बघा, आपण मिनरल वॉटर वापरतो. दादा, मग आपण मिसळ बनवायचं कुठे शिकलेलो आहोत? मी पुण्याला शिकलेलो आहे सर. म्हणजे यांनीच ट्रेनिंग दिलेली आहे का? हा, ट्रेनिंग वगैरे दिलेली आहे. आता हा कट होण्यासाठी किती वेळ लागेल? साधारण 1-15 मिनिट लागतील. ही आता आपली ओंकारेश्वर मिसळ आहे, स्पेशल मिसळ आहे, पूर्ण तयार झालेली आहे. एकदम चांगल्या प्रकारे आहे, टेस्ट वगैरे पण आहे. तुम्ही आता पाहू शकता पूर्ण मसाला वगैरे पूर्ण हे झालेला आहे. हा आपला कट आता रेडी झालेला आहे. हा कट रेडी झालेला आहे. आता बनवत आहे आपली स्पेशल ओंकारेश्वर मिसळ. हे प्रसाद, हे चिवडा, शेव. कांदा, दही, मटकी, टोमॅटो, स्पेशल कटचा. काय आपली स्पेशल ओंकारेश्वर मिसळ, त्यामध्ये मध्ये कांदा, दही, मटकी, बटर मिल्क, टोमॅटो, काकडी, लिंबू आणि ग्रेव्ही. दादा, सुरुवातीला आपलं नाव आणि इथला पत्ता सांगा. माझं नाव आहे गोविंद विश्वनाथ नरेवाड. प्रॉपर भाजी मार्केटच्या समोर पाथरी रोड लगतच आहे. तर भाजी मार्केटपासून 200 मीटरवर आपलं ओंकारेश्वर मिसळ आहे.
तर दादा मग आपली याची सुरुवात कधी झालेली आहे? सुरुवात सर एक 15 दिवस झालेले आहे. आणि मग आपण परभणीमध्ये मिसळ चालू करावी पुण्याची, तर मग हा कन्सेप्ट आपल्याला कसा सुचला? कसा परभणीमध्ये जे आहे प्रॉपर पुणेरी मिसळ भेटत नसत, त्याच्यामुळे मी पुण्याचे माझे मित्र वगैरे आहेत त्याच्यावर मी रिसर्च वगैरे करून परभणीमध्ये त्याच रेटमध्ये त्याच्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला परभणीमध्ये मिसळ भेटेल. ह्या मिसळसाठी मी नाशिकला पण गेलेलो आहे, कोल्हापूरला पण टेस्ट केलेली आहे, पुण्याला पण टेस्ट केलेलं आहे. काहीतरी परभणीसाठी वेगळं करा, वेगळं करण्यासाठी मी तर पुणेरी असल मिसळ ओंकारेश्वर मिसळ तर चालू केलेली आहे पाथरी रोडला. आणि जे मिसळ आहे तर हा 69 म्हणजे अनलिमिटेड मिसळ आहे, म्हणजे जो व्यक्ती जर आला तर त्याला पोटभर मिळेल अशी मिसळसाठी 169 मध्ये केलेलं आहे. तर मग आपण आता साधारण आपण किती मिसळ बनवतो दिवसाला? दिवसामध्ये एक नॉर्मल 100-100 वरच आहे, 1800-1100 क्रॉस केलेला आहे आपण. आणि मग आपण हे जे आता पुण्याची स्पेशल मिसळ बनवतो, मग यासाठी लागणारे मसाले वगैरे तर हे आपण इथं बनवतो का तिकडून मागवतो? तिकडूनच मागवतो आपण स्पेशल. हा मसाला इथं जे आहे तो तिथलाच आहे मसाला, तिथूनच येतो मसाला. आणि मग इथं मिसळ सोबत काय काय मिळतं दुसरं? मिसळ थोडे स्पेशल मटकी भेळ मिसळ आणि स्पेशल दही मिसळ आणि मटकी फळ. दादा मग आपला इथला टायमिंग काय असतो? तर आपला सकाळी 9 ते रात्री 7 वाजेपर्यंत आहे. आमचा जे ओंकारेश्वर मिसळ आहे तुम्ही इथे येऊन पण आनंद घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर ऑर्डर वगैरे करायचं असेल स्विगी झोमॅटोला पण ऑर्डर करू शकता. दादा आपल्याला इथली मिसळ कशी वाटली? खूप सुंदर प्युअर काळा मसाला आहे, पुण्याकडे आहे मिसळ त्याच पद्धतीने चालू आहे तिथे, आणि खूप चवदार आहे. त्यापेक्षा चवदार म्हणायला हरकत नाही. मिसळ एकदम चांगली आहे, चवदार आहे, मस्त चव खूप छान आहे. आणि परभणीच्या बाहेर असल्यामुळे सगळ्यात खूप छान सुविधा बी चांगली दिली आणि हे टेस्ट बी खूप छान आहे. सध्या आपण ओंकारेश्वर मिसळची अनलिमिटेड मिसळ घेतलेली आहे, तर यासोबत आपण पाहू शकतो 4 पाव दिलेले सुरुवातीला, त्यानंतर इथे फरसाणा आहे, कांदा आहे, यानंतर मटकी आहे, दही दिलेली आहे आणि सलाड दिलेलं आहे सोबत. आणि या ठिकाणी आपण हे पाहू शकतो एकदम झणझणीत तर्रीदार असा हा कट आहे मिसळचा. तो सुरुवातीला आपण या फरसाणावर घालणार आहोत. तर आपण यामध्ये थोडी मटकी घालूयात, त्यानंतर थोडासा कांदा, आणि हा एकदम झणझणीत तर्रीदार कट आहे. यावरती आपण हे लिंबू घातलेलं आहे. आता यानंतर आपण याला आता टेस्ट करणार आहोत. तर पाहू शकतो आपण एकदम ताजे पाव आहेत. एकदम झणझण आणि असल पुणेरी अशी मिसळ आहे. तर जर आपण कधी परभणीमध्ये आलात तर ही मिसळ आपण नक्की टेस्ट करा. आणि झणझणीत मिसळ खाल्ल्यानंतर ताक तर लागतं, तर इथं आपल्याला ताक सुद्धा दिलं जातं. आपल्याला या ठिकाणी फक्त 50 रुपयामध्ये पुण्याची जी प्रसिद्ध असलेली मटकी भेळ आहे ती सुद्धा मिळते. तर ही सुद्धा आपण टेस्ट करून बघूयात. तर यामध्ये त्यांनी जो मसाला घातलेला आहे त्याचे युनिक फ्लेवर आहे, त्यामुळे भेळ सुद्धा खायला एकदम अप्रतिम आहे.